नमस्कार, गीताज वेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशी झणझणीत मसाला मॅगी कशी करायची ते पाहूयात. तर त्यासाठी आधी कढईत 2 छोट्या पळी तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की यात 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक करून टाकायच्या. लसूण पाकळ्या हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायच्या. आता इथे लसूण छान परतलं आहे, त्यात 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक करून टाकायच्या. आता मिरची थोडीशी परतून घ्यायची. आता इथे मिरची छान परतली आहे. आता यातच 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आता कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. आता इथे कांदा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये थोडेसे मटार घालायचे. टमाटर थोडे परतून घ्यायचे. आता 1 मिनिटभर मटार परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. आता टोमॅटो छान असा परतून घ्यायचा. आता यामध्ये थोडस मीठ घालायचंय आणि आता हे परतून घ्यायचंय. आता हे परतून झालं की यामध्ये आता 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व मसाले परत करत असताना गॅस हुलस ठेवायचा आहे. आता हे परतून झाले की यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं. जशी तुम्हाला मॅगी हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आता इथे पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये मॅगी मसाल्याचे पॅकेट टाकायचे. तर इथे हे मी 4 पाकिट यात टाकत आहे. आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता यावर झाकण ठेवून उकळी येऊन द्यायची. अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. आता इथे मस्त अशी उकळी आलेली आहे. आता यात मॅगी टाकायची. तर इथे हे मी मॅगीचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटं मॅगी शिजून घ्यायची. आता इथे 1 मिनिट झालेलं आहे. आता ही सर्व मॅगी आपण मिक्स करून घेऊया. आणि ते इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले आहे. आता पुन्हा यावर झाकण देऊन 1 मिनिट भरी मॅगी फुल गॅसवर शिजवून घ्यायची. आता इथे आणखीन 1 मिनिट झालेला आहे.
आणि इथे आपली मस्त अशी मसाला मॅगी तयार आहे. आणि इथे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि इथे आपली ही मस्त अशी मॅगी तयार आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.